आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. पक्ष शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत. चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर कार्यालयात थांबणार, तर सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणार. सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबाव. दबावाखाली माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केल्यास घाबरून जाऊ नका. ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वीही सहकार्य केलं, तसंच आताही करणार. चौकशीबाबत रोहित पवार यांची प्रतिक्रिया. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 97वी जयंती. शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर फुलांची सजावट. शिवसैनिकांचं बाळासाहेबांना अभिवादन. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनीही बाळासाहेबांना केलं अभिवादन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवनात केलं बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही उपस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्ताने अभिवादन. बाळासाहेब त्यांच्या नेतृत्व गुणामुळे लोकांच्या हृदयात जिवंत आहेत, अशा शब्दात मोदींनी व्यक्त केल्या भावना. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन. मंत्रालयातील बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण. यावेळी मंत्री दादाजी भुसेही उपस्थित. कोरोना काळातल्या घोटाळ्याची सुरुवात ही पीएम केअर फंडपासून झाली. पीएम केअर फंडचीही चौकशी करा, उद्धव ठाकरे यांची मागणी. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करावा लागेल, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. रामाचं जे शौर्य तेच शिवसेनेचं शौर्य, रामाचा जो संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना. तर रावणाचा उल्लेख करत भाजपावरही निशाणा. संजय राऊतांनी यापूर्वी अनेक वेळा नाक कापून घेतले, पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. राणेंचा राऊतांवर हल्ला. काल नाशिकमध्ये बहुरूपी फिरत होते, तर आज नाशिकमध्ये बचत गटाची सभा सुरू आहे. ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची टीका. 1994 याच पवित्र भूमीत अधिवेशन झालेलं, त्यानंतर शिवसेनेची सत्ता आली. आता भाजपा आमच्या सोबत नाही, पण अधिवेशनानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार. चिन्ह नसलं तरी बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत, भास्कर जाधवांचं वक्तव्य. गेल्या 2 वर्षात बेरोजगारी 7-10% गेली आहे. उद्योग पळाले आहेत, पण ते बंद होत आहेत. कामगारांना आर्थिक सुरक्षा नाही. नाशिकमधील ठाकरेगडाच्या अधिवेशनात अरविंद सावंत यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम सरकार करते. कांदा निर्यात बंदी, कापसाला भाव नाही, दुधालाही भाव नाही. हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करते. ठाकरे गटाच्या मेळाव्यात अंबादास दानवेंची टीका. देशवासियांचं पोट भरण्याचं काम मुंबई करते, पण सध्या मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू. ठाकरे गटाच्या मेळाव्यात अनिल देसाईंचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती. बैठकीत घेतला प्रत्येक जिल्ह्याचा आढावा. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं गाव चलो अभियान. गावागावात पोहोचण्याची भाजपची रणनीती. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांना करणार मार्गदर्शन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उत्तरेकडनं येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. हवामानात अचानक बदल झाल्यानं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट. शेतकऱ्यांची चिंता वाढली. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा कहर. ट्रेन आणि विमान उड्डाणांवर परिणाम. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा. पावसाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळ्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 7°C. पुढील काही दिवस तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता. वाहन प्रदूषणाबाबत 20% मुंबईकर बेफिकीर. 20% वाहनधारक आपल्या वाहनाचं वायू प्रदूषण प्रमाणपत्र घेण्याबाबत उदासीन. 3018 वाहनधारकांकडे वायू प्रदूषणाबाबतचं प्रमाणपत्रच नाही. परिवहन विभागाची धक्कादायक माहिती. पुणे ते मिरज लोहमार्ग दुहेरीकरणाचं काम पूर्ण. तपासणीनंतर मार्गावर रेल्वेगाड्या चालवण्यास मंजुरी. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार.
बेस्टच्या कुलाबा आगारात एकाच वेळी 14 बस चार्जिंग करता येतील, यासाठी बेस्ट चार्जिंग स्टेशन उभारणार. आगामी काळात टप्प्याटप्प्याने बेस्ट बसच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसगाड्या आणण्यात येणार. माथेरानमध्ये पर्यटकांना मिळणार पॉड हॉटेलचा पाहुणचार. मध्य रेल्वेचा माथेरान इथे स्लीपिंग पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय. पर्यटकांना माफक दरात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोयी सुविधा मिळणार. नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात दीपोत्सव, 1.5 लाख दिव्यांनी परिसर उजळला. वाशिमच्या भापूर गावातील शेतशिवारातनं स्प्रिंकलर तोट्यांची चोरी. 1,20,000 किमतीचे 200 अधिक तांब्याचे स्प्रिंकलर तोट्यात चोरीला. चोरट्यांना पकडण्याचं रिसोर्ट पोलिसांसमोर आव्हान. पालघरमधील 4 रस्ता माहीम रस्त्यावरील कॉन्व्हेंट शाळेसमोरील दुकानांना भीषण आग, सामान जळून खाक, लाखोंचं नुकसान. पिंपरी चिंचवडमध्ये लाकडाच्या वाखारीला भीषण आग, आगीमध्ये होरपळून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. वाल्हेकरवाडी इथली घटना. ठाण्यातील घोडबंदर रोडवर टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झुंजीमध्ये 2 वाघांचा मृत्यू, वनविभागाकडून अधिकचा तपास सुरू. आपल्या विविध मागण्यांकरता नागपूरच्या व्हरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. वेतन न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील महिला परिचारिकांचं अपघात विभागासमोर आंदोलन. घाटी प्रशासनाकडून वेतनाबाबत उत्तर न मिळाल्यास काम बंद करणार, परिचारिकांचा इशारा. अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मूर्तीला आता बालकराम असं संबोधण्यात येणार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित सूत्रांची माहिती. अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान, आजपासून राम मंदिर भाविकांसाठी खुलं. सकाळी 8 ते दुपारी 12, दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत दर्शन घेता येईल. अयोध्येतल्या रस्त्यांवर भक्तांचा महापूर, रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या शहर देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन होण्याची शक्यता. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविक येण्याचा अंदाज. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा व्हिडिओ, पंतप्रधानांकडून ट्विट. काल जे अयोध्येत पाहिलं ते कायमचं मनावर कोरलं जाईल, मोदींची भावना. अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी नवी नियमावली, सुरुवातीला वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्य. महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन, दर्शनाचा फोटो सोशल मीडियावर अमिताभ यांच्याकडून शेअर. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर उद्योगपती रतन टाटांची मोठी घोषणा, अयोध्येमध्ये उभारणार भव्य हॉटेल, 150 खोल्यांचं हे हॉटेल असणार. कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या नामियन चित्त्यापैकी ज्वालाया मादी चित्त्याने दिला 3 बछड्यांना जन्म, यापूर्वी आशाया मादी चित्त्याने दिला होता जन्म. सुरत डायमंड बोर्ड्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानी यांच्यासह अनेक बड्या व्यापाऱ्यांचा मुंबईकडे मोर्चा. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा कट, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप. केंद्र सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवणार, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेला सुरुवात. सोनी ग्रुपने झी एंटरटेनमेंटला पाठवलं टर्मिनेशन लेटर, विलिनीकरणाचा करार केला रद्द. विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमा OTT वर रिलीज होणार, 26 जानेवारीला Zee5 वर हा सिनेमा पाहता येणार. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.